स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जुन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने जुन्नर ते नारायणगाव आझादी गौरव रॅलीचे आयोजन. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने जुन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मंगळवार 9 ऑगस्ट 2022 ह्या क्रांतीदिनी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी तथा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर ते नारायणगाव असे आझाद गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. भर पावसातही काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते अगदी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. भर पावसातही सहभागी कार्यकर्त्यांची देशभक्ती अगदी ओसांडून वाहताना दिसून येत होती. या प्रसंगी भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी तथा श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा पुरंदरचे आमदार संजय जगताप, बोरवेल्ला मुळशीचे आमदार संग्राम थोपटे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते, माननीय जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, जिल्हा सहप्रभारी दादू खान, जुन्नर तालुका काँग्रेस अध्यक्ष अशोक घोलप, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मुंडे, तालुका महिला काँग्रेस माजी अध्यक्ष संगीता हांडे, प्रीती शिंगोटे, विघ्नहरचे संचालक देवेंद्र खिलारी, यशराज काळे, विवेक काकडे, तुषार वाबळे, वैभव कोरडे, दत्तात्रय गाडगे, सुनील ढवळे, मंगलदास सोलाट, प्रमोद बनकर, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवम घोलप, जुन्नर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल जाधव, योगिता शेळके, सरपंच प्रदीप थोरवे, काँग्रेस व युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.